नियमांपेक्षा अधिक शालेय विद्यार्थी बसून रिक्षा चालक चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करत आहेत. मात्र पोलीस आणि आरटीओ प्रशासन मात्र एवढ्या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून आलंय. आपला चिमुकला शाळेत व्यवस्थित पोहोचावा, त्याला शाळेत जाताना येताना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पालक या चिमुकल्यांना स्वतंत्र रिक्षाची व्यवस्था करून देतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मग रिक्षा चालक मागील तेवढी रक्कम मोजायला तयार राहतात. परंतु खरंच रिक्षा चालक नियमात राहून या चिमुकल्यांना बसवतात का याची मात्र खात्री करत नाहीत. शहरातील काही शाळेतील मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा आढावा घेतला असता जवळपास सर्वच रिक्षांमध्ये नियमबाह्य पद्धतीनं नियमांपेक्षा अधिक मुलांना रिक्षात बसवून या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसलंय. ऑटो रिक्षामध्ये फक्त 5 शाळकरी मुलांना परवानगी आहे, परंतु रिक्षा चालक 5 ऐवजी 9 ते 10 मुलांना रिक्षामध्ये बसवतात. यामुळे रिक्षामध्ये बसण्यासाठी सुद्धा या मुलांना जागा नसते. अशा वेळेस एखादी दुर्घटना होण्याची शक्यता असते आणि मागील वर्षीच्या घटना पाहता अनेक मुलांना आपले जीव गमवावे लागले आहेत, तर काही चिमुकल्यांना जीवनभराचं अपंगत्व आलं आहे. एवढा गंभीर प्रकार शहरात सुरू आहे, परंतु ना पोलीस प्रशासन ना आरटीओ प्रशासन याकडे लक्ष देत आहे.